शिरूर मतदारसंघातील खेड आळंदी मतदारसंघात 379 मतदारकेंद्रावर 3,23,000 मतदार असून 29 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची कशी तयारी केली आहे, वृद्ध अपंग महिलांसाठी काय विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याची तयारी जाणून घेण्यासाठी निवडणूक सहाय्यक अधिकारी श्रीयुत संजय तेले यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खेड आळंदी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे याचा मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे संजय तेले. आणि या तालुक्याच्या तहसीलदार या सुचित्रा आंबळे ज्या आहेत त्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आपल्या 379 केंद्रावर 3,23,000 मतदार आहेत आणि यासाठी जो स्टाफ येणार आहे उद्या सकाळी त्या स्टाफसाठी साहित्य वाटपाची सगळी तयारी झालेली आहे. जवळजवळ 1,600 स्टाफ मतदान केंद्रावर आणि इतर ठिकाणी 600 असा जवळजवळ 2,250 स्टाफ या निमित्तानं कार्यरत राहणार आहे. आणि जर पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचं जर बघितलं आपण तर 22 सेक्टर ऑफिसर्स त्यांनी पोलीसचे नेमलेले आहेत. आपले महसूलचे 32 सेक्टर ऑफिसर्स आहेत आणि प्रत्येकाला 10 ते 12 केंद्र दिलेले असून त्याप्रमाणे ते नियोजन राहणार आहे. या निमित्तानं मी आपल्या ठिकाणी एक महिलांचंही मतदान केंद्र जुन्नरमध्ये खेडमध्ये आपण करत आहोत आणि इतर 4 ठिकाणी अभिरूप म्हणजे असे अतिशय चांगली आदर्श अशी तालुक्यात 6 ठिकाणी मतदान केंद्र करत आहोत. माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने येऊन मतदान करावं. आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत की मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आपण सर्व मतदान केंद्रावर पाण्याची सोय आहे, इलेक्ट्रिसिटीची सोय आहे, उन्हापासून बचावाची शेडची सोय आपण केलेली आहे. यावेळी आयोगाने जे दिव्यांग मतदार आहेत आपल्याकडे 954 दिव्यांग मतदार आहेत आणि यांच्यासाठी जवळजवळ आपण 125 व्हीलचेअर्स तालुक्यात उपलब्ध केलेल्या आहेत आणि 120 लोकेशन्सवर हे अपंग मतदार मतदान करणार आहेत तर त्यांच्यासाठी व्हीलचेअर, त्यानंतर स्वयंसेवक आपण 17 वयोगटातले आपण स्वयंसेवक त्या गावातले या अपंगांना मतदान करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. जर सिनियर वोटर्स आले तर त्यांना प्राधान्याने मतदान करायचे आपण मतदान केंद्र अध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. आणि अंगणवाडी सेविका आपण विश्रांती कक्षात जर काही लहान बाळ घेऊन कोणत्या महिला आल्या तर अंगणवाडी सेविकांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा रीतीने मतदान केंद्रावर सर्व सुविधा आहेत, अपंगांसाठी आहेत, जनरल वोटर्ससाठी आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आहेत. त्यामुळं अधिकाधिक मतदान होईल अशी आमची अपेक्षा.